दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये धोनी अँड कंपनीची दाणादाण उडाली होती. बॅट्समन आणि बॉलर्सना काहीच कमाल करता आली नाही. आता आगामी दोन टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये भारतीय टीमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॅप्टन धोनी आणि अश्विनही टेस्टमध्ये चमकदार कामगिरी करू असा विश्वास व्यक्त करतायत. सेंचुरीत वनडेत वरुण राजानं मेहर नजर दाखवली नसती तर वनडे सिरीजमध्ये यंगिस्तानला 3-0 असा व्हाईट वॉश सहन करावा लागला असता. पावसानंच धोनी ब्रिगेडची लाज राखली असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. आफ्रिकेमध्ये वनडे सिरीज गमावण्याची मालिका भारतीय टीमनं कायम राखली आहे. आता टेस्ट सिरीजमध्ये भारताला आफ्रिकन चॅलेंजचा सामना करावा लागणार आहे. वनडेत जे काही झालं ते विसरून आता धोनी ब्रिगेडला टेस्ट सिरीजवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. टेस्टमध्ये झहीर खान आणि चेतेश्वर पुजारा या दोन क्रिकेटर्सचा टीम इंडियात समावेश होईल, त्यामुळे भारतीय टीमला थोडी मजबूती मिळेल. कॅप्टन धोनीनंही वनडे सिरीज गमावली असली तरी टेस्टमध्ये चमकदार कामगिरी करू असा विश्वास व्यक्त केलाय. टेस्ट सिरीजपूर्वी वनडे सिरीज झाली असा आम्हाला फायदा झाला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांशी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आमच्या क्रिकेटर्सना याची मदत झाली. वनडे सिरीजमध्ये भारतीय स्पिनर्सना केवळ 2 विकेट्स घेण्यात यश आलं. आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी मायदेशात आपल्या स्पिन बॉलिंगनं प्रतिस्पर्ध्यांना ज्या प्रकारे सळोकी पळो करून सोडलं त्याचप्रमाणे आफ्रिकेत त्यांना त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. असं असलं तरी टेस्टमध्ये आम्ही जोरदार कमबॅक करू असं मत अश्विननं व्यक्त केलंय. वनडे सिरीज गमावल्यानंतर टीम टेस्ट सिरीजसाठी सज्ज आहे. टेस्ट सिरीजमध्ये खडतर आव्हानांना सामोरं जावं लागणार याची आम्हाला कल्पना आहे, मात्र या आव्हानांचा सामना करण्यासाठी टीम इंडिया तयार आहे. कॅप्टन धोनी आणि आर अश्विन टेस्ट सिरीजमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवण्यास आतुर आहेत, मात्र त्यांना टेस्टमध्येही कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. आता वनडेतील पराभव विसरून टीम इंडिया टेस्टमध्ये कशी कामगिरी करते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.